कविता या माणसाच्या मनातील विचारांचं प्रतिबिंब रेखाटत असतात. कवितेच्या माध्यमातून अनेक नजरेआड असलेले विषयही लेखनीच्या प्रकाशाने पुढे येतात आणि त्या विषयांना वाचा फुटते. अशा समाजातील सद्य परिस्थितीवर भाष्य करणारे विविध विषय तरुण पिढीने आपल्या लेखनीतून समोर आणलेत. प्रख्यात कवी रामदास फुटाणे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केल्या गेलेल्या या कवी संमेलनामध्ये विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या कविता तरुणाने सादर केल्यात. तो नसो मेंदू प्रखर डोक्यात असला पाहिजे, एक मिळमिळता दिवा हृदयात असला पाहिजे, एक मिळमिळता दिवा हृदयात असला पाहिजे. कृषी खात्यातले असल्यामुळे झाडाचा शेर येतो त्याच्या पाठोपाठ. देत नाही झाड जर हे सावली वा फुल फळ, देत नाही झाड जर हे सावली वा फुल फळ, अन्य गुण कुठला तरी त्याच्यात असला पाहिजे, अन्य गुण कुठला तरी त्याच्यात असला पाहिजे. आणि थांबते झुकवून हे जग मान पाषाणा पुढे, थांबते झुकवून हे जग मान पाषाणा पुढे, फक्त तो पाषाण गाभाऱ्यात असला पाहिजे, पाषाण गाभाऱ्यात असला पाहिजे. एक गझल तुमच्या समोर. कविता सादर करतो आहे. कवितेची भाषा माझ्या गावाकडची. कवितेचं शीर्षक कर्ज बाजारपणाची जिंदगी. कवितेचं शीर्षक आहे कर्ज बाजारपणाची जिंदगी. गावातल्या एकानं गैफास घेतला, तेव्हापासनं लय हुशार झालंय गण्या. गावातल्या एकानं गैफास घेतला, तेव्हापासनं लय हुशार झालंय गण्या. त्याला आत्महत्या समजायला लागली बहुतेक. वळणीले बांधेल कापड सुकव्याची दोरी कापून लपून ठेवली त्यानं. वळणीले बांधेल कापड सुकव्याची दोरी कापून लपून ठेवली त्यानं. बहिणीसाठी वावरात बांधेल झोक्याची दोरी बी वावरातच गाडून ठेवली आहे त्यानं. बापाच्या हाताला दोरी कधीच लागू नये म्हणून. आता आता रातभर पुरा झोपत बी नाही गण्या. अहो आता रातभर पुरा झोपत बी नाही गण्या. मुद्याच्या नावानं पाचदा उठतो. बाप जिद्द आहे का चेक करायला. बापाच्या अंगावरच हात टाकून निसतो आणि जरसा हात बाजूले झाला तर गण्या शेकंदात कामाला भिजतो. धस्ती खाल्ली आहे त्याच्या मनानं. खालच्या गल्लीतला महादू काका फवारणीच औषध पिऊन मेला. अहो खालच्या गल्लीतला महादू काका फवारणीच औषध पिऊन मेला. तेव्हापासनं बापाच्या पाठीवर फवारणीचा पंप पाहला की गण्याच्या काळात धस्त होत. खालच्या गल्लीतला महादू काका फवारणीच औषध पिऊन मेला. तेव्हापासनं बापाच्या पाठीवर फवारणीचा पंप पाहला की गण्याच्या काळात धस्त होत. आणि फवारणीच्या रोजी एवढूस गण्या बापाच्या मागे मागे फिरत राहत. औंधाच्या दिवाळीने तर गण्यानं फटाके बी मागितले नाही. अहो औंधाच्या दिवाळीने तर गण्यानं फटाके बी मागितले नाही. मागीन तरी कसे. खांद्या लोगेर बहिणीच्या काळजीच्या खाद्या लोगेर बहिणीच्या लग्नाच्या काळजीना जैजाई जैनारी माय कडाक्याच्या थंडीत उघडा भक्तन करणारा बाप रोज उघड्या डोळ्यानं पाहत होतो. गण्याच्या एकेका चट्टीच्या ठिगळावर आता दोन दोन भोक पडली आहेत. गण्याच्या एकेका चट्टीच्या ठिगळावर आता दोन दोन भोक पडली तरी अजून नवी चट्टी मागितलीच नाही गण्यानं. फाटक्या शर्टा संघ तसंच शाळेत जात. मायन देल सत्कोर कोंड्याची भाकर हसत हसत खात. पुढल्या साली नंबर मार नवीन दप्तर घेऊन देईल. पुढल्या साली नंबर मार नवीन दप्तर घेऊन देईन हे आठवून मी गण्या बापा समोर दप्तराच बोलत नाही. पुढल्या साली नंबर मार नवीन दप्तर घेऊन देईन हे आठवून मी गण्या बापा समोर दप्तराच बोलत नाही. अनुमानी पायात काच घुसलाय. बापानं पाहलं तर नवीन चप्पल घ्यायला जाईन म्हणून गण्या लंगडत बी चालत नाही. असं वागायला लागलं. असं वागायला लागले गण्या. कर्ज बाजारपणाची जिंदगी जगायला लागले गण्या. पण दोस्त हो कवितेच पान माझ्या इथंच मिटत नाही. आणि कवितेतला गण्या फक्त शेतकऱ्याच्या घरी भेटत नाही. गण्या भेटत राहतो मरमर भरणाऱ्या गण्या भेटत राहतो मरमर करणाऱ्या महिने धरणाऱ्या कामगाराच्या घरात. इंडियातल्या नाही पण भारतातल्या तारातारात भेटत राहतो. इंडियातल्या नाही पण भारतातल्या दारादारात गण्या तुह्यात दिसतो. तुह्यात दिसतो गण्या मला तुह्यात दिसतो. तुह्यात दिसतो चेक करून पाहलं ना असा एक गण्या प्रत्येकात पेरसतो. पण असं सगळं झालं म्हणून गण्या हरत नाही. मग असं सगळं झालं म्हणून गण्या हरत नाही. गायफास घेऊन मरत नाही की मयाच नशिबात आलं सगळं म्हणून गण्या रडत नसतो. की मयाच नशिबात आलं सगळं
वाघा सार खलडत असतो, वाघा गण्या वाघा सार खलडत असतो. मला पूर्वक धन्यवाद. धंडना पेटलेल्या माणसाचं हे पेटलेलं विडंबन आहे. पेट्रोल दर वाढीन, डिझेल दर वाढीन, बघा माझा पक्का धूर काढीला. हात कसा लावू आता गाडीला. प्रेयसीला म्हटलं कस फिरवू ग, मागाई कशीही वाढो कुठलीही वाढो, पहिला फटका बसतो तो प्रेम करांना. प्रेयसीला म्हटलं कस फिरवू ग, पेट्रोल परवडेना काय करू ग. प्रेयसीला म्हटलं कस फिरवू ग, पेट्रोल परवडेना काय करू ग, करू ग काय करू ग. तिनं काय केलं, पेट्रोल पंप वाला पटवून, पेट्रोल पंप वाला पटवून मला मेमो धाडीला. हात कसा लावू आता गाडीला. आता पेट्रोल साठी काय केलं, कर्ज मागायला गेलो बँकेत, तस मॅनेजरच्या आलं अंगात. कर्ज मागायला गेलो बँकेत, तस मॅनेजरच्या आलं अंगात. अंगात अहो अंगात, म्हटला मीच लावून आलो. महाराष्ट्रभरी हे विडंबन मी सादर करतो, परंतु इथ फक्त पुण्यामधूनच चांगला प्रतिसाद मिळतो. म्हटला मीच लावून आलो काडी माझ्या ऑडीला. देवेंद्र मंडळी तुम्हा फिरायला, स्वर्गातील देवांचा राजा इंद्र आणि सर्व देव देवता यांच्या विषयी बोलतोय मी. नावामध्ये इंद्र असलेल्या पृथ्वी तलावरच्या कुणाशीही याचा एक मताचाही संबंध नाही. देवेंद्र मंडळी तुम्हा फिरायला, उडणारे प्राणी खास दिमतीला, दिमतीला अह दिमतीला. बर होईल माझ्यासाठी डायनासॉर धाडीला. हात कसा लावू आता गाडीला. पहाटेचे स्वप्न मला आठवले. पहाटेचे स्वप्न मला आठवले, मंत्री म्हणून केंद्रात मला पाठवले. पहाटेचे स्वप्न मला आठवले, मंत्री म्हणून केंद्रात मला पाठवले. पाठवले मला आठवले. काय आठवलं, तर मंत्र्यांना पेट्रोल आणि डिझेल फुकट असत, त्याच्यामुळे मी काय केलं, अख्खा पेट्रोल पंपच माझ्या गाडीला या जोडीला. हात कसा लावू आता गाडीला. पण हे स्वप्नामध्ये होत, स्वप्नातून बाहेर आल्यावरती. पुढाऱ्यांना तुम्हा कसली महागाई, तुम्ही तर देशाचे घर जावई. पुढाऱ्यांना तुम्हा कसली महागाई, तुम्ही तर देशाचे घर जावई, जावई घर जावई. हसू तरी नका राजे आमच्या रडकुंडीला. हात कसा लावू आता गाडीला. विचार करून पर्याय मीच निवडला, गाडीपेक्षा घोडा आता परवडला. विचार करून पर्याय मीच निवडला, गाडीपेक्षा घोडा आता परवडला. परवडला अहो परवडला. 400 मैल ॲव्हरेज देतो.
प्रयोग करून पहा. 400 मैल एव्हरेज देतो, टाका एका पेंडीला, हात कसा लावू आता गाडीला. सरकारला हातपाय जोडून अगदी नम्र विनंती आहे, सरकार योजना अशी काढा हो, प्रत्येकाला द्यावा एक एक घोडा हो. सरकार योजना अशी काढा हो, प्रत्येकाला द्यावा एक एक घोडा हो. घोडा हो द्या घोडा हो, काय करता मेट्रो आणि बुलेट ट्रेन गाडीला, हात कसा लावू आता गाडीला, हात कसा लावू आता गाडीला. धन्यवाद. सारे धर्मग्रंथ वाचले, सारे धर्मग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं. पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं. मी धर्माला थुंका लावला आणि माणूस झालो. परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली मला. परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली मला. लोक हरामी घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात. लोक हरामी घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात. म्हणून मी अख्ख घरच पांढर शुभ्र केलं, मी जातीला चुना लावला आणि माणसा. कविता सादर करतोय, जय हिंद. कविता नीट ऐकायची. आमच्या मेंदू मध्ये शिक्षणाचा ध्यास नाही, आमच्या मेंदू मध्ये शिक्षणाचा ध्यास नाही, बुद्धीमध्ये ज्ञानाचा वास नाही. अडाणी नाही आम्ही, थोडेफार शिकलो, पहिली ते दहावी रोज प्रतिज्ञा बोललो, भारत माझा देश आहे. काय नाही हो, सगळे पोलिओचे डोस. जेव्हा आम्हाला कळत सुद्धा नव्हतं तेव्हापासून पितो आहे, भारत माझा देश आहे. इथं येऊन बघा, प्रत्येकाच्या तोंडाला फेस आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत, कौरवांनाही लाजवती असे चारा खाऊ पांडव आहे. विस्तवासारख्या दंगली होतात, इथं प्रत्येक हाताला काम आहे. आणि बाबरीच्या ढिगाऱ्या खालून बुद्ध गायब, तिथं अजूनही राम आहे. भाकरी मागणाऱ्यांचा आवाज आज एकाकी पडतोय, आणि जगाच्या नकाशात माझा देश ढसाढसा रडतो. विविधतेने नटलेल्या परंपरांचा अभिमान वाटतो. इथं चौकात चौकात भांडणं लावणारा नारायण भेटतो. पालक गुरुजन आणि वडीलधाऱ्यांचा मान ठेवून सांगतो, रिटायर हरे बठ्ठ्यांनो आम्ही आमचं पाहतो. इथं आईच्या कांदाचा तुकडा रोज दुधाला मुकतोय, आणि जगाच्या नकाशात माझा देश ढसा ढसा रडतोय. गणपती दूध पितो, गणपती दूध पितो. अरे हट साला, आमचा मुख्यमंत्री हातात गंडा बांधतो. अरे हट साला, 13 तन डोले, 13 मन डोले, 13 तन डोले, 13 मन डोले, आणि खोलीबाई कुछ भी बोले. अरे हट साला,
राम रही मासाराम यांच्या बुडाला लावा झेंडूवा. राम रही मासाराम यांच्या बुडाला लावा झेंडूवा. अरे हट साला, तुमच्या असल्या विविधतेने नटलेल्या परंपरेतच माझही सौख्य सामावलं आहे. जय हिंद. अरे हट साला, जय भारत. जय भारत, कारण देश आमचा देव नाही देह आहे. तुमच्या एका गोळीवर की की कविता म्हणण्यासाठी घरामधून बाहेर पडताना मी सांगून ठेवले लेकराला रक्त पाहण्याची सवय करून घे. कविता म्हणण्यासाठी घरामधून बाहेर पडताना मी सांगून ठेवले लेकराला रक्त पाहण्याची सवय करून घे. मी आहे तोवर माझ्या अंगा खांद्यावर खेळून घे. अरे कविता म्हणण्यासाठी घरामधून बाहेर पडताना मी सांगून ठेवले लेकराला रक्त पाण्याची सवय करून घे. मी आहे तोवर माझ्या अंगा खांद्यावर खेळून घे. अरे सांगितलं आहे बायकोला आतापासून कुंकू लावू नकोस. अरे सांगितलं आहे बायकोला आतापासून कुंकू लावू नकोस. आणि मी थरोळ्यात पडल्यावर हरणीसारखी हंबरू नकोस. अगर तुझ्या हातात लेखणी घे तुझ्या रक्तात पुणे शाहू आंबेडकर रुजाव. अगर तुझ्या हातात लेखणी घे पोरालाही शिकव त्याच्या रक्तात पुणे शाहू आंबेडकर रुजाव. अगर तुझ्या माझ्या मिलनामधला एक शिवाजी घडाव. अगर तुझ्या माझ्या मिलनामधला एक शिवाजी घडव आयुष्यभर त्याच्या मागे जिजाऊ होऊन उभी राहा. नाहीतर तुमच्या एका गोळीवर माझं सुद्धा नाव लिहा. वाऱ्यालाही कळत नाही मोकळा श्वास मिळत नाही. अरे दहशतीखाली तुमच्या इथं खास सुद्धा गेलत नाही. वाऱ्यालाही कळत नाही मोकळा श्वास मिळत नाही. दहशती खाली तुमच्या इथं घास सुद्धा गळत नाही. अरे पोटाला पीळ देऊन किती दिवस जगायचं. मायबाप आमचे तुम्ही असं किती दिवस सांगायचं. अरे डोळ्यासमोर एकच आता एकच मनू दिसतो आहे. अरे माझ्याकडे बघून तो मना मधुर असतो आहे. अरे कोण त्याचा बाप आहे तुम्ही सुद्धा शोधून घ्या. नाहीतर तुमच्या एका गोळीवर माझं सुद्धा नाव लिहा. अरे भेदाभेद करून उडवता कोपड्या कोवळ्या लेकरांच्या. गाडली जातात जिवंत माणसे गाभाऱ्याखाली तुमच्या. अरे डोळ्यांमधल्या बुबुळावरती सूर्य कधी जगत नसतो. अरे डोळ्यामधल्या बुबुळावरती सूर्य कधी जगत नसतो. आभाळातला चंद्र अंधारावर तरंगत नसतो. फुलपाखराच्या पखालीने आभाळ दाटून येत नाही. अरे फुलपाखराच्या पखालीने आभाळ दाटून येत नाही. आणि माणूस कापून रक्ताचा शेंद्रात देव सापडत नाही. अरे फुलपाखराच्या पखालीने आभाळ दाटून येत नाही. शेंद्रात देव सापडत नाही. निळ्या नभाच्या छायेखाली माणूस म्हणून जगत राहा. नाहीतर तुमच्या एका गोळीवर माझं सुद्धा नाव लिहा. माणसाने माणसाला गर्भार ठेवावं जनावरातल्या माणसांसाठी. अरे माणसाने माणसाला गर्भार ठेवावं जनावरातल्या माणसांसाठी. अरे हेपलावं माणसातलं जनावर मुक्या भैऱ्या माणसांसाठी. अरे माणसं मारता तुम्ही त्या गाभाऱ्यातल्या दगडासाठी. अरे माणसं मारताय तुम्ही त्या गाभाऱ्यातल्या दगडासाठी. अरे जात सोडा धर्म सोडा. अरे जात सोडा धर्म सोडा बुवा बाबाचा नाद सोडा. आम्मा टम्मा नेऊन गाडा.
अरे जात सोडा, धर्म सोडा, बुवा बाबाचा नाद सोडा, आम्हा तम्मा नेऊन काढा, विज्ञानाची कास धरून सत्याचा ठाव घ्या, नाहीतर तुमच्या एका गोळीवर माझं सुद्धा नाव घ्या, नाहीतर तुमच्या एका गोळीवर माझं सुद्धा नाव घ्या। अरे असो शेवटचं की अरे असो तुमचं काहीही असो, अरे असो तुमचं काही असो, मी आता तयार आहे लढण्यासाठी, तुमच्या बोळ्या छातडावर झेलण्यासाठी, माणुसकीचा आवाज होऊन बोलण्यासाठी। अरे असो तुमचं काही असो, मी आता तयार आहे लढण्यासाठी, तुमच्या बोळ्या छातडावर झेलण्यासाठी, माणुसकीचा आवाज होऊन बोलण्यासाठी। परत एकदा घराकडे जाऊन येतो, परत एकदा घराकडे जाऊन येतो, शेवटचं बायका पोरांना पाहून येतो। अरे परत एकदा घराकडे जाऊन येतो, शेवटचं बायका पोरांना पाहून येतो। अरे परत एकदा घराकडे जाऊन येतो, शेवटचं बायका पोरांना पाहून येतो, तोवर तुमच्या बंदुका घासून ठेवा, मी माझे शब्द तासून येतो, तोवर तुमच्या बंदुका घासून ठेवा, मी माझे शब्द तासून येतो। अरे धार लावली आहे आता, होऊ द्या ना घनघोर युद्ध, अरे धार लावली आहे आता, होऊ द्या ना घनघोर युद्ध, तुमच्या गोळ्या आणि माझे शब्द, तुमच्या गोळ्या आणि माझे शब्द। वरवर शांत दिसतोय, माझ्यातला शांती दूध गालत नाही गालत असतोय। अरे वरवर शांत दिसतोय, माझ्यातला शांती दूध गालत नाही गालत असतोय। अरे वरवर शांत दिसतोय, माझ्यातला शांती दूध गालातल्या गाला फसतोय, पण माझ्या मधला छत्रपती एकदा आजमावूनच बघा, नाहीतर तुमच्या एका गोळीवर माझं सुद्धा नाव घ्या। आदर दादांची कविता ऐकल्यानंतर मलाच माझ्या काही ओळी आठवल्या होत्या की लिखाण म्हणा, कविता म्हणा किंवा काही बोलणं म्हणा, प्रत्येक गोष्टीवरच जसं मगाशी बोलल्याप्रमाणे बंधनं येतातच आहेत। तर असंच सुचलं होतं सहज, नरढ्यातून जीभ ओढून काढली, नरढ्यातून जीभ ओढून काढली, कोपरापासून हात तोडून टाकले, घरभर जग आणि जगभर घर शोधणारे पायही त्यांनी गुडघ्यातून तोडून टाकले, आणि जवळ ये शब्दांचं शिसर कानात ओतत म्हणाले, जा आता कविता म्हणायला रांगत ढुंगणानी घासत। समोरचे फडफडणारे कोरे कागद उडत जवळ आले, रक्ताळलेल्या मांडीजवळ कागदांच्या मांडीवर आमच्या आयुष्याची कविता लिहूनही झाली होती, आणि बिन हाता पायाच्या कागदांनी त्यांच्या गांडीवर लाथ मारूनही झाली होती। आणि तुम्हाला वाटत, तुम्हाला वाटत कविता लिहायला म्हणे पेन पेन्सिल लागते, कळली नाही ना, हेच दुःख यांचं। माझी कविता सादर करते, कवितेचं शीर्षक आहे रीत ताटबंद। तत्पूर्वी थोडस बोलते, ही कविता मरत आलेल्या, मेलेल्या आणि आपण इथे या कार्यक्रमाचा आस्वाद घेत असताना अजूनही कुठेतरी गृहित धरू, मरत आहेतच अशा सर्व निर्भयांसाठी। एक स्त्री म्हणून ही कविता सादर करते, काही शब्दांचा वापर मी जर करत असेल तो तुम्हाला अर्वाच्य वाटत असेल, एक स्त्री बोलते म्हणून अशोभनीय वाटत असेल, तर ती तुमच्या मानसिकतेची चुकी आहे, माझी नाही। आम्ही इथे परिवर्तनासाठी आलेलो आहोत, प्रबोधन करण्याची वेळ निघून गेली आहे। कवितेचं शीर्षक आहे रीत ताटकर। आज मी बलात्काराच्या बाजूने उभी राहणार आहे, आज मी बलात्काराच्या बाजूने उभं राहावं म्हणतीये, बलात्कारालाही आंजळ गोंजारावं म्हणतीये, आज मी बलात्काराच्या बाजूनं उभं राहावं म्हणतीये, बलात्कारालाही आंजळून गोंजारावं म्हणतीये, कारण सध्या तरी तोच मला माझा यत्र तत्र सर्वत्रचा प्रांत व्यापणारा दिसतोय, कारण सध्या तरी तोच मला माझा यत्र तत्र सर्वत्रचा प्रांत व्यापणारा दिसतोय। होतो ना मग तो व्यापक माझा सखा, होतो ना मग तो व्यापक माझा सखा, पाठ राख्याच्या नावा मागचा योनी भुखा, रस्त्यानं चालणारी ती कोणीही असो,
तिच्यासाठी ताट ठरलेल्यांचा तो लिंग जत्था। माहित असत रे बलात्कारालाही, माहित असत रे बलात्काराही कस पोहोचवाव आपल्या लिंगाच एक टोक त्या तिच्या आदिम नाळेच्या टोकाशी। म्हणून असत रे नराधमा तुझे चाळे चालू होतात केवळ त्या भोगाशी। काहीतरी संबंध असतो का रे या संभोगाचा त्या संभोगाशी। कैकांवर चढलास तरी हे आधाशी पण उपाशी। भोग म्हणाले म्हणून अंगावर आला का हा शब्द तुमचा, भोग म्हणाले म्हणून अंगावर आला का हा शब्द तुमचा। अरे पण त्यांना तर तिथं शिरायचं असतं ना, आणि आपणही उद्धार करताना त्याचाच तर करतो ना शिव्या देताना। मग मी स्त्री म्हणून वापरला हा शब्द तर का पचत नाही तुम्हाला। झाकलेल्या पायांमध्ये अंगभर कपड्यांमध्ये, झाकलेल्या पायांमध्ये अंगभर कपड्यांमध्ये बलात्काराच्या नजरेला तीच दिसते। वय वर्ष नुकतीच जन्मलेली ती, ते मरणाला टेकलेली ती, तिच्यातलीही केवळ तीच हवी असते। रोज वाचतो रोज ऐकतो कुठेतरी आपण, रोज वाचतो रोज ऐकतो कुठेतरी आपण कोणीतरी कोणावर तरी बलात्कार केला। रोज वाचतो रोज ऐकतो कुठेतरी आपण कोणीतरी कोणाचा असाही म्हणे सत्कार केला। बलात्काराचा सत्कार करणाऱ्या लिंगाच्या वकवकलेपणाची बातमी होत नसते मित्र। बलात्काराचा सत्कार करणाऱ्या लिंगाच्या वकवकलेपणाची बातमी होत नसते मित्रा, आणि लिंगाच्या घुसमटलेपणाचीही नाही। हा घुसमटलेपणच म्हणायला हवं ना ते, असं अचानक उफाळून येणार असत ते, असं अचानकच कुणावर तरी चढू वाटत म्हणे, असं अचानक दाटून आलेलं कॅथर्सिस असत म्हणे ते, आणि मग ती एकटीच असते हे सगळं तिच्यामध्ये घेणारी। मग बरोबर आहे मित्रा तुझ, चूक तिची आहे, चूक तिची आहे, ती कमी पडते तुझ्या एकाच लिंगाचे दशावतार सहन करायला। बरोबर आहे मग तुझ, चूक तिची आहे तुझी नाही। तू केवळ तुझं लिंग कुठं ठासतोस रे तिथ, तू केवळ तुझं लिंग कुठं ठासतोस रे तिथ, तू तर तुझं सगळं ताट पण रित करतोस तिथ। नशीब नशीब काही मिनिटाच्या सीसॉच्या खेळानंतर ते तप्त लिंग लोखंड हलक होत, आणि बलात्कार पीडितेच योनी गर्भ तुझ्या भावी बलात्कारी शुक्राणूंनी भरलेलं मडक होत, आणि त्यानंतर रिते होतात माझे हे वाहणारे अंध डोळे, आणि शांत होतात हे सार लिहिणार काही करू न शकणारे शंड। हा धन्यवाद। हा प्रश्न वेगळा, पण माझी प्रेरणा माझा आदर्श ज्यामुळं हा आकाश सोनवणे आज या महाराष्ट्राच्या भूमीवर ही परिवर्तनाची लाट घेऊन येतो आहे ते भाष्यकार रामदास नानाठाणे माझ्या समारंभाला उपस्थित राहिले। नाना तुमच्याबद्दल माझ्याकडे कुठलेच शब्द नाही, तुमच्या मोठेपणाला माझा नानाचा सलाम आणि या माझ्या भावंडांचा सुद्धा। उपस्थित भावांनो आणि बहिणींनो, खूप काही संवाद झाला आहे तुमच्या बरोबर, तुम्ही आलात बहुसंख्येने एवढ्या डोळ्याला पाहत नाही, मला कविता चौकात ठेवून द्यायची आहे, मला चौकट नाना फोडायची आहे, मला सामान्य माणसाची भाषा त्याच्या आतली खतखत त्याचे प्रश्न मला जगाच्या देशीवर टांगायचे आहेत, ती आहे ही कविता। त्या कवितेसाठी हा माझ्या जीवनाचा प्रवास आहे। दुसरी गोष्ट अत्यंत महत्वाची, समोर बायको उभी राहिली आहे बसलेली आहे, आणि मित्र म्हणतात की विद्रोही कविता म्हण, विद्रोह खरं म्हणजे जीप सुद्धा जड झाली या, काय हरकत नाही, बायकोला खासगीत ऐकवतो जिथं तुम्हाला जाहीर ऐकवतो। कवितेचं नाव आहे माझा नाणी बाप। मला माहित नाही तुम्ही किती बापाचे अवलाद आहात, पण मला मात्र दोन बाप आहे, एक जन्मदाता एक कर्मदाता, तसं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। सात बारा माझ्या श्वासांवर कोरला त्या बाबांची कविता। माझ्या बापाच्या रूपात माझा नाणी बाप, माझ्या बापाचं नाव मारुती खेळी गावात कसा राया म्हणतात माती राया। मी एकच कविता म्हणणार आहे, दुसरी कविता म्हणणार नाही, बाकी व्यक्ती जे बघते काय ते माझं काम संपलं। माझ्या आईचं नाव म्हणतात, माझा बाप तिला मध्ये म्हणायचा,
कधीच म्हणता म्हणाला नाही आणि पाल खायचा पाठी समजा तुम्हाला पानाचा देठ पानाचा देठ थेट दाताच्या चमकी पेसरडो पानाचा देठ थेट दाताच्या चमकीत चिरडून अंधाराचा काळोख टोक करत आकाशाच्या दमणीला बांधलेलं जनावर बाप सोडायचा आणि आणि रोज लवतर खाण्यातलं आयुष्य सखायचा दोन दोन पायांवर चालण्याचा बॅलेन्स दिला म्हणून तू माणूस झाला राजा नाही तर तुझे दोन हात तसे पुढचे पायच आहे गड्यांचा पाण खाऊ पाण खाऊन रंगलेल्या ओठातून आणि उपाशी पोटातून बाप थुंकायचा जिंदगी भर जिंदगी भर आणि या देशाच्या स्वातंत्र्याची ऐशी तैशी करायचा माझा अनाडी बाप माझा माझा अनाडी बाप गेली गेली सत्तर वर्षे तुझ पायताण सांगताना जाती धर्मासोबत त्याची गुलामी शाबूत ठेवणारा आणि महारवाडा मांगवाडा चंहारवाडा भंगीवाडा बामणवाडा जिवंत ठेवणारा राजसत्तेला अफाण द्यायचा माझा अनाडी बाप माझा माझा अनाडी बाप म्हणायचा म्हणायचा नाना नाना शरीरातून पोट बाजूला काढून ठेवता घालत असत तर किती बर सगळे सर माझा अनाडी बाप म्हणायचा म्हणायचा शरीरातून पोट बाजूला काढून ठेवता आलं असत तर किती बर झालं असत भूक नावाच्या कैदाशीन उभ आयुष्य गिळल नसत हे तथा कथित महात्म्या हे तथा कथित महात्म्या तुझ्या तीन माकडांचं नंग पोषण अरे मीही केलं असत म्हणत इथल्या धर्म सत्तेला सुरुंग लावायचा माझा अनाडी बाप माझा अनाडी बाप आता ताळ्या वाजवा बरं का नाही तुम्हाला सारखा भयानक नाही माझा अनाडी बाप चिल्ल्या पिल्ल्यांना चवळ घेऊन बोधिसत्वाला वंदन न करू मायला म्हणायचा मथे मथे महूच्या मातीचा सुगंधित श्वास माझ्या श्वासांबर दरवळला नसता तर मानवी स्वातंत्र्याचा अर्थ मी मी कुठल्या डिक्शनरीत शोधला आता कुठे सुरू झाली आता काळ्या वाजवायची सुरुवात करा माझा अनाडी बाप चिल्ल्या पिल्ल्यांना चवळ घेऊन बोधिसत्वाला वंदन न करू मायला म्हणायचा मथे 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा युग पुरुष जन्माला आला नसता तर मानवी स्वातंत्र्याचा अर्थ आम्ही कुठल्या डिक्शनरीत शोधला असता अरे अरे रक्ताचा
आपला खर सावली बांधत नाही. कुणीच आपला घर सावलीत बांधत नाही. निभावळीच्या फंदीला वडाची पारंबी लोंबत नाही. कि ज्वारी पेरली म्हणून गहू उगवत नाही. म्हणायचा म्हणायचा माझा अनाडी बाप. सर माझा अनाडी बाप म्हणायचा. जाती जातीतल्या जाती ये वादी दलाल ठेकेदारांनी महापुरुषांना जाती जातीत विभागलं. म्हणायचा जाती जातीतल्या जाती ये वादी दलाल ठेकेदारांनी महापुरुषांना जाती जातीत विभागलं. आणि बघाना शिवराय आणि बघाना शिवराय तुमच्या सुराज्याचं स्वप्न तुमच्याच मावळ्यांनी पायथरी तुडवलं. जाती जातीतल्या जाती ये वादी दलाल महापुरुषांना जाती जातीत विभागलं. आणि बघा ना बाबासाहेब तुमच्या समतेच निळ आकाश तुमच्याच लेकरांनी इथ मातीत मिसळलं. जातीसाठी माती खणारा जाती ये वादी माणसांना लाकड सरणावर केली तरी कोण बाकड करणार आहे तुमचं म्हणत संतापाने मुठी अवळायचा. माझा अनाडी बाप माझा अनाडी बाप माझा माझा अनाडी बाप पोट्याच्या तक्कुरावर बैठक मारू कोपरीतल्या क्षातला बटभात काढू पानाचा देठ थेट दाताच्या शिंकीत चिरडून आणखी त्यात